पिझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। पंखात बळ असेल तर आकाश सहजच पादाक्रांत करता येते या म्हणीला सार्थ केलं आहे ते म्हणजे माळशिरस तालुक्यातील वटफळी या छोट्याशा गावातील संजय खरत याने। ऊसतोडणी कामगाराचा मुलगा ते केंद्रीय लोकसेवा आयोग हा त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे। घरची परिस्थिती बेताची, वडील शेतकरी, शिक्षण घ्यायचे आणि काहीतरी करून दाखवायचे एवढीच संजयच्या मनात जिद्द। या जिद्दीच्या जोरावर माळशिरस तालुक्यातील संजय खरत याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा पास होऊन अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला। अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेणारा संजय केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा पास झाला खरा, परंतु त्याला यश मिळवणे इतके सोपे नव्हते। संजयचे 10वीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागातच झाले, त्यानंतर त्याने पुणे येथे महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले। पण हे शिक्षण घेत असताना त्याला बसच्या पाससाठीही पैसे मिळत नव्हते। घरातील परिस्थिती अत्यंत हलकीची असल्याने कसलेच कोचिंग क्लासेस लावणे संजयला परवडणारे नव्हते, त्यामुळे केवळ स्वमेहनतीने त्याने अभ्यास केला। त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या क्षेत्रात आपण जावं असं वाटत असल्याने त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला। प्रचंड मेहनतीने या परीक्षेत देशात 535वा रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले। थोडीशी जरी अडचण आली तरी नशिबाला दोष देणाऱ्या अनेकांसाठी संजयचे यश खरंच डोळ्यात झणझणीत अंजण घालणारे आहे। पोरांनी कष्टाचं चीज केलं, संजय खरतच्या माता पित्याचे भावोद्गार। संजयचे आई वडील दोघेही निरक्षर, पावसाच्या पाण्यावरती अवलंबून कोरडवाहू शेती, ऊस तोडणी करून मुलांची शिक्षण केली पूर्ण। काय ते थरले शाळा झाली, 10वी हे जी बे झाली, बारकेची पूर्ण झाली, आपलं कष्ट करून शाळा शिकवली, काय शेतीतलं पावसाळ्या जेवरलं काय आहे, नळाच्या जेवरलं काय आहे, आपलं शिकल्यासारखं यश मिळालं। अडचणी आल्या की पण केल्या दोर। किती मुलं आहेत? 3 मुलं। काय काय शिक्षण झालं? थोरल्या मुलाला 10वी झाली आणि 2 नंबरचं ग्रॅज्युएट झालं। मी आता काय सर्व्हिसला लागले ते आणि आल्या पण ते दूर बी केल्या, ऊस बी तोडला 3 वर्ष कारखान्यावर। झाली मदत झालं, आनंद झाला ना। पिझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपुरात आषाढी यात्रेपूर्वी 4,000 मोबाईल टॉयलेट तातडीने बनवले जाणार असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि पंढरपूर नगरपालिका यांच्या माध्यमातून हे काम सुरू केले जात आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी पंढरपुरात प्रसारमाध्यमांना दिली आहे। पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंत नव्याने तयार केली जाणारी बसस्थानके, रेल्वे स्टेशनच्या परिसरामधील रिकाम्या जागा अशा ठिकाणी भाविकांचे रहदारी आहे, असे रस्ते यासाठी निवडले आहेत। या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सुविधा दिली जाणार आहे, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती 75 लाखांचा निधी सहभाग देईल, नगरपालिकाही त्यांचा निधी वापरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ गेडाम यांनी दिली आहे। माननीय उच्च न्यायालयाने येत्या आषाढी वारीसाठी किमान 4,000 शौचालय पुरवावेत असे आदेश दिले आहेत असं आम्हाला सरकारी वकिलाकडून सांगण्यात आलं आणि त्यानुसार आम्ही काल राज्यस्तरावरती माननीय प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटीची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे सध्या पंढरपुरामध्ये कामं सुरू आहेत दुरुस्तीचे आणि नवीन शौचालयांचे, त्याच्यामध्ये जी कामं आषाढीपूर्वी पूर्ण होतील आणि जे एक्झिस्टिंग शौचालय आहे ते सोडून बाकीचा जो गॅप आहे तो मोबाईल टॉयलेट्स, नंतर तात्पुरते फॅब्रिकेटेड टॉयलेट्स आणि तात्पुरते चर खोदून तट्ट्यांचे बांबूंचे तात्पुरते टॉयलेट। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। अकोल्याजवळील आतापाता रोडवरील गोडाऊनमध्ये अवैधरित्या खतांच्या पिशव्यांची रिपॅकिंग सुरू आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाला मिळाली आहे। त्यावरून कृषी विभागाने या गोडाऊनवर छापा टाकून गोडाऊनमधील 3 वेगवेगळ्या कंपनीच्या 8,047 पिशव्या जप्त केल्या आहे। या गोडाऊनमध्ये जुन्या खतांच्या पिशव्यांमधून खत काढून दुसऱ्या कंपनीच्या पिशव्यांमध्ये भरण्याचे काम चालायचे। खतांच्या पिशव्यांसह नवीन पिशव्यांना शिलाई करण्याची मशीनही जप्त करण्यात आली आहे।
यामध्ये बनावट खतांचा समावेश आहे किंवा नाही यासाठी खताचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे। संबंधित कंपनीचे अधिकारी हजर नसल्याने याआधी किती साठा पाठवण्यात आला याची माहिती मिळू शकली नाही। या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नसून पोलिसांना तक्रार करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। अच्छा, या कारवाईमध्ये आपातपूर रोडवरील या गोदाममध्ये अवैधरित्या रिपॅकिंगचं काम चाललेलं होतं की ज्यामध्ये लिबर्टी फॉस्फेट लिमिटेडचं सिंगल सुपर फॉस्फेट जे खत आहे ते कोरोमंडलच्या बॅगमध्ये भरण्याचं काम इथं सुरू होतं आणि हे जे खत आहे मागच्या जूनमध्ये तयार झालेलं खत होतं आणि यावर्षी मागच्या सप्टेंबरमध्ये तयार झालेलं खत होतं आणि ते यावर्षीच्या जूनच्या बॅगमध्ये पॅक करण्याचं काम इथं सुरू होतं। एकूण बॅग जे आहेत त्या सिंगल सुपर फॉस्फेटच्या 7727 आहेत आणि त्याचप्रमाणे DAP जे आहे सरदारचं जे आहे GSFC त्याचंसुद्धा रिपॅकिंग इथं सुरू होतं। या दोन्हीची जी किंमत आहे इथं जो जप्त केलेला साठा आहे तो 8047 बॅग्स आहेत आणि याची किंमत जवळपास 34,66,000 रुपये आहे। आज जी कारवाई झाली ही जी प्राथमिक कृषी विभागाची आमची जी कारवाई होती ही कारवाई पूर्ण झाली। याच्यानंतर पोलीस स्टेशनला याचा FIR दाखल होईल आणि पोलीस कारवाई नंतर सुरू होईल। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गृहमंत्री RR पाटील कायद्याचा जो न्याय मला लावतात तोच पतंगरावांना का लावत नाहीत असा सवाल खासदार राजू शेट्टींनी केलाय। आज पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा मारहाण प्रकरणी पतंगराव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली। पालकमंत्री पतंगराव कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांसमोर संदीप राजोबा यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यावेळी त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली। मी आंदोलन करीत असताना तुरुंगात होतो तेव्हा एका पोलिसाला मारहाण झाल्यावर व त्याचा 1.5 वर्षांनी मृत्यू झाल्यावर त्या घटनेला मला जबाबदार धरून माझ्यावर 302 गुन्हा दाखल होतो। पण या घटनेमध्ये 5 फुटावर हा जीवघेणा हल्ला होत असताना ना मंत्र्यांना जबाबदार ठरवले जाते ना मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांवरही कारवाई होते अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून एक साखर उद्योगाला 420 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले। इथेनॉलच्या धोरणाच्या संदर्भात हे निर्णय झाला। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।